नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरीमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपण एका अद्भुत विषयावर चर्चा करणार आहोत. जसं की काही जनावरे आपल्या पिलांना भक्ष्य बनवतात. जसं की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असतं. जसं मी हे तोंडावर बांधलं आहे, याचं कारण की मी इथं माईक ठेवलं आहे म्हणून हे तोंडावर लावलं. हे तोंडला पाहण्यासाठी नाही आहे. तसंच या गोष्टीला एक कारण आहे. तर हेच कारण आपण आज जाणून घेणार आहोत. बहुतेक प्रजाती जास्तीत जास्त प्रजननाचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांचा वंश पृथ्वीवर टिकून राहील. बायोलॉजिकली एखाद्या जीवाच्या DNAचा एकच साध्य असतं की आपला वंश पुढे न्यायचा. तर मग का काही प्रजाती आपल्याच पिलांना भक्ष्य बनवतात? अनेक वेळा पाहिलं असेल की मांजर पिलांना खाऊन टाकते, किंवा आपण म्हणतो की एखाद्या जीवाला जर हात लावला, जर त्याची आई त्याला जवळ घेत नाही, किंवा एखादं पक्षाचा अंड असतं त्याला हात लावला तर ते गलटं सोडून पक्षी निघून जातो, असं आपण ऐकलं असेल. नॉर्मल माणसाला जनावराचा हा स्वभाव खूप क्रूर आणि असाधारण वाटत असेल, पण यामागे खूपच साधं कारण आहे, किंवा एक साधं सरळ कारण आहे. माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, किंवा माणसाचा मेंदू बाकी जनावरांपेक्षा खूप विकसित आहे. म्हणूनच आपण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर थोडंफार डोकं चालवून सहज मिळू शकतो, पण प्राण्यांच्या बाबतीत तसं नसतं. त्यांना फक्त जिवंत राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तर डार्विनच्या थेअरीनुसार जो जगात सुदृढ आणि मजबूत जीव आहे तोच प्रकृतीच्या आव्हानांना तोंड देऊन जिवंत राहू शकतो आणि आपला वंश पुढे वाढवू शकतो. प्रत्येक जीवाला वाटते की आपली प्रजाती टिकली पाहिजे, यासाठी त्यांची पुढची पिढीला मजबूत असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा वंश पुढे वाढत राहू. हे साध्य करण्यासाठी अनेक जनावरे आपल्या अशा पिलांना खाऊन टाकतात की जे नेहमी आजारी किंवा कमजोर राहतात. हे केल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात. एक, कमजोर पिलांना मोठे करण्यासाठीची मेहनत वाचते आणि अन्नही जे परिवारात वाटले जाते. दुसरा, तेच आजारी किंवा कमजोर मूल आईचं अन्न बनतं आणि आईला ताकद देतं. आता सरळ गोष्ट आहे, हे जर माणसाच्या नजरेतून बघितलं तर खूप क्रूर आणि अस्वाभाविक वाटेल, पण जरा प्राण्यांच्या नजरेतून विचार करा. जर पिल्लू कमजोर आणि आजारी असेल तर ते तसं पण मरून जाईल, किंवा एखाद्या शिकारी प्राण्याचं भक्ष्य बनेल. जर एखाद्या प्राण्यावर भुकेने म्हटली पाहिजे की आपण माणूस म्हणून पृथ्वीवर जन्माला आलो, आपण या गोष्टीचा अंदाज सुद्धा घेऊ शकत नाही की एका जनावराचे जीवन किती अवघड असू शकते. अन्न, पाणी, निवारा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना भांडणंच करावी लागतात आणि प्रत्येक धोक्यापासून सावध राहावे लागते. आणि पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा एखाद्या प्राण्याला बघाल तेव्हा विचार पण करू नका की त्याच्यासारखी जिंदगी पाहिजे बाबा, न कसलं टेन्शन, न कसली जबाबदारी. एका माणसाच्या जीवनापेक्षा सोपं जीवन कोणाचंच नाही. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या डोक्यात एखादी कल्पना असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.